आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते याच दिवशी जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वहिलं मराठी वृत्तपत्र अठराशे बत्तीस साली सुरू केलं जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं आजच्या पत्रकार दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारानं ठाणे महानगरपालिकेमधल्या कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे यावेळी पन्नास पिशव्या एवढं रक्तसंकलन करण्यात आलं